गुड मॉर्निंग। इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पूर्वतयारी सेतु अभ्यासक्रम कृतीपत्रिका क्रमांक 1 इयत्ता 9वी पाठक्रमांक 16 आनुवंशिकता व परिवर्तन या प्रकरणांतर्गत आपण काही आढावा घेणार आहोत। आपण पाहतो की निसर्गामध्ये एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता आपल्याला दिसून येते, परंतु ही विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते याचा विचार आपल्याला करायला हवा। प्रामुख्याने आपण पाहतो की वेगवेगळ्या व्यक्तींच्या ज्या काही शरीराच्या रचना ज्या असतात, मग त्याची प्रामुख्याने जी चेहऱ्याची रचना असेल, ओठाची, नाकाची किंवा त्याच्यानंतर त्याच्या कानाची जी काही रचना असेल, मग आता याच्यामध्ये आपण पाहतो की काही कानाच्या पाळ्या ज्या असतात त्या जोडलेल्या असतात, काही कानाच्या पाळ्या ज्या असतात त्याप्रमाणे तिथे मोकळ्या दिसतात, केसाची कपाळावरील रचना जी असते ती प्रत्येकाची अशा पद्धतीने भिन्न भिन्न आपल्याला दिसून येते। मग अशा पद्धतीने हा वेगळेपण आपल्याला जो दिसतो तो का असतो याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सजीवातील गुणधर्म जे आहे ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये उतरत असतात आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये हे जे काही गुणधर्म संक्रमित होत असतात या प्रवृत्तीला अनुवंश असं म्हटलं जातं। पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये नवीन संतती निर्माण जी होते त्यात प्रामुख्याने अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे सजीवातील भेद हे सूक्ष्म असतात, अत्यल्प असतात। तर लैंगिक प्रजननामध्ये पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवांमध्ये तुलनेने भेद आपल्याला जास्त दिसून येतात। अनुवंशिक शास्त्रामध्ये सर्वसामान्यपणे अनुवंशाचा आणि मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास हा केला जातो। जीवशास्त्राच्या या शाखेला अनुवंशिक शास्त्र असं म्हटलं जातं। अनुवंशिक लक्षणे आणि लक्षणाचं प्रकटीकरण हे मातापित्याकडनं संततीमध्ये येणारी लक्षणे जी असतात त्याच्यामध्ये असणारे साम्य, त्याच्यामध्ये असणारे भेद हे अनुवंशिक लक्षणे आपल्याला म्हणता येतील। पेशीमध्ये गुणसूत्र, त्यांच्यामधील असणारे DNA, त्याचा रेणू, त्यात असणारी न्यूक्लियोटाईडची रचना याच्यावरून प्रामुख्याने अनुवंशिक लक्षणे ठरत असतात आणि त्याच्या मातापित्याकडनं मिळणाऱ्या जनुकामुळे ती प्रकट होत असतात। उदाहरणादाखल सांगायचं म्हटलं तर वनस्पतीच्या उंची आणि वाढ ही वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते। वनस्पती किती प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये विकर संप्रेरके तयार होतात हे प्रामुख्याने DNAच्या माध्यमातून वरील जनुकं ही ठरवत असतात। गुणसूत्र केंद्रकावरून आणि प्रथिनापासून गुणसूत्रके जे आहे ती केंद्रकामलं आणि प्रथिनापासून बनलेली असतात। गुणसूत्रावर अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा जनुकांच्या स्वरूपामध्ये असतो। प्रत्येक सजीवाच्या जातीत गुणसूत्रांची संख्या ठराविक व निश्चित असते। गुणसूत्राच्या प्रकारानुसार गुणसूत्र बिंदूच्या जागेनुसार मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात। गुणसूत्राचे प्रकार जे आहेत ते आकारावरनं व रचनेनुसार समजातीय गुणसूत्रे, विजातीय गुणसूत्रे, लिंग गुणसूत्रे आणि अलिंगी गुणसूत्रे असे आपल्याला सांगता येतील। DNAच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की DNAचे रेणूची रचना सर्व सजीवामध्ये सारखीच असते। 1963 वॅटसन आणि क्रिक यांनी रेणूंच्या रचनेची प्रतिकृती तयार केली। हे रेणू पेशींचे कार्य, वाढ, विभाजन यांचं नियंत्रण करतात। DNA रेणूतील रेणूखंडांना जनुकं असं म्हटलं जातं। DNA रेणूतील प्रत्येक भाग न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंनी बनलेला असतो। नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडनिन, ग्वायनिन, सायटोसिन, थायमिन असे 4 प्रकारचे असतात। त्यापैकी ॲडनिनोगोनिन यांना पिरिन्स असं म्हटलं जातं, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स असं म्हटलं जातं। RNA रायबोन्युक्लिक ॲसिड यात गॉनिन, सायटोसिन, ॲडनिन, पिरिनिन या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांचा समावेश असतो। हे केंद्रकामलं रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि 1 नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाईड तयार होत असतं।
त्याच्या कार्यपला प्रणालीनुसार त्याचे RRNA, mRNA आणि tRNA असे प्रकार आपल्याला दिसून येतात. चला आता तुम्ही सराव करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही गुणसूत्राच्या खालील प्रकारानुसार त्याच्या आकृत्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या आकृत्यावरनं त्यांची नावं लिहायची. संदर्भ पहा, प्रयत्न करा. शंका असेल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर हे तुम्हाला सहज लिहिता येईल. काही वनस्पतींची उंची वाढलेली दिसते तर काही वनस्पती वाढ खुंटलेली दिसते. काय कारण असेल बरं याचं? पहा, विचार करा, मांडण्याचा प्रयत्न करा. शंका असेल तर आपण त्याबद्दल बोलूच. इथे एक तक्ता दिलेला आहे आणि काही सजीव दिलेले आहेत. जसे इथं खेकडा दिलेला आहे पण त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची संख्या दिलेली नाही. इथे गुणसूत्र दिलेली आहे परंतु कोणामध्ये एवढी गुणसूत्र असतात त्याच्याबद्दल ती माहिती दिलेली नाही. मग शोधा. अनेक माध्यमं तुमच्याकडे आहेत. तुम्ही गुगलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून या गोष्टी शोधू शकता. मित्र, आपले पालक यांच्या मदतीने आपण या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. शिक्षकांची मदत घेऊ शकता. प्रयत्न करा आणि हा तक्ता पूर्ण करा. इथे आता तुम्हाला या आकृतीला नावं द्यायची. चार नावं तुम्हाला इथे द्यायची. आकृती तुमच्या लक्षात आलेली आहे. DNAची आकृती तुम्हाला इथे दिसते आणि मग हे चार भाग जे आहेत ते चार भागांना काय म्हणतात? संदर्भ पुस्तक तुमच्याकडे आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शोधू शकाल आणि अडचण आली तर तुम्ही माझी मदत घेऊ शकाल. इथे तुम्हाला ही आकृती दिलेली आहे. सर्व परिचित अशा पद्धतीने ही आकृती वाटत असली तरी देखील फसू नका. नेमकी आकृती कसली ती समजणं गरजेचं आहे. नाहीतर आपण वरवर जर पाहिलं तर आपल्याकडनं गफलत होईल आणि आपण त्याच्यामध्ये चूक करू. इथे तुम्हाला परत नावं द्यायची. व्यवस्थित पद्धतीने पाच संदर्भ कोणते आहे, आकृती कोणती आहे आणि व्यवस्थित विचार करून ह्या भागांना नावे द्या. याचप्रमाणे तुम्हाला इथं ही आकृती दिलेली आणि या आकृतीवरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले. ही आकृती कशाची आहे? नीट पहा, आकृती कशाची आहे. DNAच्या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे दोन समांतर भाग एकमेकांना लपटलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं दिसतात. या रचनेला कोणती रचना म्हणतात? रचनेचं नाव तुम्हाला विचारलेले. यातील नायट्रोजनयुक्त पदार्थांची नावं तुम्हाला लिहायची. बारकाईने पहा, नायट्रोजनयुक्त पदार्थ जे आहेत ते तुम्हाला लिहायचे. DNAचा प्रत्येक खांब, ज्याला आपण कणा असं देखील म्हणतो, कशाने बनलेला आहे? बघा, शोधा. अडचण आली तर माझी मदत घ्या. सहसंबंध लिहायचा आहे. ॲडनिन, थायमिन, डायजेस्ट, सायटोसिन. आपण मगाशी जोड्या बघितल्यात, त्याअंतर्गत तुम्हाला हे पटकन लक्षात येईल. तुम्हाला इथं या आकृतीमध्ये RNAचे प्रकार दिलेले. मग RNAचे कोणते प्रकार आहेत याच्यामध्ये? आपण मगाशी RNAचे प्रकार बघितले पण आपल्याला याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यावरनं कोणता आहे तो RNA कोणता आहे, mRNA कोणता आहे, tRNA कोणता आहे हे आपल्याला याच्या माध्यमातून लिहायचे. उपयुक्त लिंक आपल्याला इथं दिलेले आहेत. उपयुक्त लिंकचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. मित्राची मदत घेऊ शकता, आपल्या पालकांची मदत घेऊ शकता, माझी मदत घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला प्रयत्नातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. शंका असेल तर माझा संपर्क क्रमांक तुमच्याकडे आहे. मला संपर्क करून तुम्ही प्रश्न विचारू शकता, माहिती घेऊ शकता. जितकं आपल्याला येतं आहे तितकं मात्र आपल्याला पूर्ण करायचंच आहे. शंका ज्या आहेत त्या निरसन करून नंतर ते पूर्ण करायचे, पण स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर प्रयत्न करा, पूर्ण करा. काही शंका असेल तर माझ्याशी संपर्क करा. भेटूया पुढल्या अभ्यासमालेमध्ये पुढला विषय घेऊन. ऑल द बेस्ट.